चपल तुझे चरण जराया घरी स्थिरावे, चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे। आणि दिव्य किरण तुझे, आणि दिव्य किरण तुझे अंतरी शिरावे, चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे, चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे। कुठून कुठे सांग जाशी, उठून कुठे सांग जाशी, उधळीत आनंद राशी आडवीत गौरवीत दीप राग भरावे, चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे। श्रीहरीचे नाभि कमल, श्रीहरीचे नाभि कमल ब्रह्माचे परमस्थल, ब्रह्माचे परमस्थल तृतीय रुद्र नयन तुझी परकटी परावे, चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे। शक करत्या शुभ वचनी, शक करत्या शुभ वचनी प्रमदांचारती नयनी, प्रमदांचारती नयनी सज्जन मन वृंदावनी किती तुला बजावे, चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे। तव चंचल मृदु चरणी, तव चंचल मृदु चरणी सांकुर कुसुमित धरणी, सांकुर कुसुमित धरणी बगुनी मुदित स्थिर चर हे कामी उगी रहावे, चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे, चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे। आणि दिव्य किरण तुझे, आणि दिव्य किरण तुझे अंतरी शिरावे, चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे, चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे। हॅलो, नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ, तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ। तर हे महालक्ष्मीचं गीत आहे, सुंदर असं, आणि ते पु ल देशपांडेंनी गायलेलं आहे। मला तर काही त्यांचं तेवढं मॅच करता येत नाही आहे, पण जसं मला जमलं तोडकं मोडकं तर म्हटलं चला तुमच्यासमोर आज सादर करूया हे गीत। खूप सुंदर गीत होतं। तर बघा आज स्वामींना मी किती सुंदर दिसत आहेत, मी मळवट म्हटलं चला आज स्वामींना पण मळवट भरूया। तर सुरुवात अशी मळवटापासून झाली, बघा नंतर काय झालं। हे जे वस्त्र आहे ना, हे मी देवीसाठी आणलं होतं खरं तर, आणि माझ्या मनात एक एक गोष्टी येत गेल्या, म्हणजे कदाचित स्वामींनीच ते माझ्या डोक्यात काय काय भरवलं, आणि मग मी तसं तसं करत गेली की चला हे घालून बघूया, ते घालून बघूया। तर असं बघा, स्वामींना हे पहिले वस्त्र घातलं, आणि मी खूप दिवसांपासून, म्हणजे नवरात्रीमध्ये माझा विचार होताच की मी स्वामींना असं देवी स्वरूप करू, पण कसं करू हे मला कळत नव्हतं। आणि आज तर साक्षात म्हणजे असं वाटतं की त्यांनीच मला मदत केली या सगळ्या गोष्टींसाठी, आणि त्यांनीच मला बुद्धी दिली की असं कर, हे घाल, आता हे घाल, आता मला हे पाहिजे। तर असं आपण कसं सांगतो एखाद्याला, तर तसंच ते काही काही मला असं डोक्यात येत होतं की आता हे करूया, हे घालूया। तर खूप छान पण सगळं असं मस्त जुळून आलं आहे। माझ्याकडे ते केस नव्हते जे देवींना लावतात ना, तर म्हटलं चला केसांचं काम आपण गजऱ्याने करूया स्वामी, तर म्हणून मग गजरा लावते आता छान। तर मस्त खरंच खूप स्वामी, म्हणजे मी काय सांगू की देवी आईपेक्षा पण सुंदर दिसत आहेत स्वामी, इतके छान वाटत होतं। काय काय मी काय काय काढून ट्राय करत होती की हे घालू, आता हे घालू, तर आता फायनली स्वामींचा जो मुकुट आहे ना तो मी स्वामींना घालते। आणि खूप सुंदर, आज गुरुवार आहे, आज महालक्ष्मी आईचा वार आहे, आणि स्वामी तसेच दिसत आहेत, आई लक्ष्मीसारखेच दिसत आहेत। आणि बघा किती सुंदर वाटतोय स्वामींचा पूर्ण अशी तयारी।
ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु गुरुवरिया रे अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामति देया रे अक्कल कोटी वास करुनिया दाविली अगटित चरिया रे लीला पाशे पत्त करुनिया तोडीले भव भयारे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु गुरुवरियारे अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामति देयारे यवने पुशिले स्वामी कहा है अक्कल कोटी पहारे समाधि सुखते भोगुनि बोले धन्य स्वामी वरियारे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु गुरु वरियारे अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामति देयारे जाणिशी मनीचे सर्व समर्था विनवू किती भव हरारे इतुके देई दीन दयाळा रच तव पद अंतरारे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु गुरुवरियारे अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामति देयारे जय अनुसुयात्मज श्री दत्तात्रेय आरती अवधूता जय अनुसुयात्मज श्री दत्तात्रेय आरती अवधूता सिद्ध मुकुट मणि ब्रह्म ज्ञानी सुरनर ब्रह्म हरता जय अनुसुयात्मज श्री दत्तात्रेय आरती अवधूता मदन मनोहर ध्यान दिगंबर शमवी मम चिंता चरणी पादुका कटि में कला जटा मुकुट माता जय अनुसुयात्मज श्री दत्तात्रेय आरती अवधूता पुराण पुरुषोत्तमात्मा धरिले अगणित अवतारा श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती दातारा जय अनुसुयात्मज श्री दत्तात्रेय आरती अवधूता मूढ़मती अति पतित दीन परि आलो शरण तुला कृपामृते निज स्वरूपे रमवुनि उद्धरी दासाला जय अनुसुयात्मज श्री दत्तात्रेय आरती अवधूता श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरु माउली की जय भारत माता की जय आरती के
सगळ्यांना आरती. दंतान रक्षतु कौमारी कंठ देशेतु चंडिका घंटिकां चित्र घंटा च. तर अशी आपली आजची स्वामींची पूजा माझी झालेली आहे गुरुवारची. आणि मी खरंच मला इतका आनंद होतोय ना की मी काय सांगू. मी जेव्हा नवरात्रीला सुरुवात होणार होती ना, त्याच्या आधीपासूनच माझ्या डोक्यात हा विचार चालू होता की मला स्वामींना ना देवी स्वरूप करायचं आहे. पण कसं करू हेच मला कळत नव्हतं, कारण स्वामींची मूर्ती थोडीशी छोटी आहे आणि म्हटलं त्याला एवढं सगळं मी कसं लावू. आणि सकाळी मी असंच फक्त मळवट भरायला घेतला स्वामींना. आणि हळूहळू मळवट भरता भरता माझ्या डोक्यात हे सगळे आयडियाज यायला लागले की आपण असं करू शकतो, असं करू शकतो. तर खरंच माझ्यासाठी हा खूपच असा वेगळा आणि एकदम म्हणजे वेगळाच अनुभव आहे हा माझ्यासाठी. कारण कसं असतं ना, मला ह्याच्यातून एक गोष्ट कळली की जेव्हा तुमच्या मनात त्यांना खूप 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 अशी खोलवर तुमची अशी इच्छा प्रबळ असेल ना, तर ती इच्छा नक्कीच पूर्ण होते. स्वामी नक्कीच ती इच्छा पूर्ण करतात. तर मी मिस्टरांना पण खूप दिवसांपासून बोलत होती की मला स्वामींना देवी स्वरूप करायचं आहे, देवी स्वरूप. पण कसं करू मला तेच कळत नव्हतं. आणि आज त्यांनी खरंच माझ्याकडून करून घेतली ती गोष्ट. आणि मला म्हणजे मी म्हणेन ना की माझा आनंद आहे ना आज असा गगनात मावेन असा झाला आहे. स्वामींच्या रूपात त्यांना मला प्रत्यक्ष माझी महालक्ष्मी आई दिसते. खूप 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 स्वामींचं असं सुंदर रूप दिसतं आहे आजचं. खूप छान वाटतंय स्वामींकडे बघितल्यानंतरच. एकदम असं खूपच प्रसन्न आणि खूप वेगळंच वाटतंय मस्त. मी किती बोलू त्याच्यावर आणि किती नाही असं मला झालं आहे आज. तर त्याच्यामध्ये जसं मला काही जमत होतं तसं मी केलं थोडंफार. तर तुम्हीच सांगा की स्वामी आज आपले कसे दिसत आहेत, कसे वाटत आहेत. आणि बऱ्याच जणांचे खूप छान छान कमेंट्स येत आहेत. खरंच खूप धन्यवाद तुम्हाला सर्वांना की तुम्ही इतकं छान प्रेम देत आहे सर्व व्हिडिओला रोजच्या आपल्या. तर जसं जसं रोजचं काय ना काय होत आहे तसं तसं मी तुमच्यासोबत शेअर करत जाते. एका ताईने विचारलं होतं की तू हे जे चंदन लावतेस ते हे चंदन कुठलं आहे. तर बघा हे आहे ना, हे साऊथचं चंदन आहे. हे अष्टगंध चंदन, तर याला हरिचंदन टीका म्हणतात. म्हणजे याचं नाव आहे हरिचंदन टीका. आणि हे अष्टगंधरहित चंदन आहे, त्यामुळे खूप सुंदर याचा सुवास येतो. आणि त्याचं टेक्स्चर पण खूप छान आहे. मळवट भरण्यासाठी, अभिषेक करण्यासाठी, सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही याचा वापर करू शकता. आणि खूप खूप सुंदर आहे हे चंदन. तर ताईंनी विचारलं होतं, म्हटलं तुम्हाला नेक्स्ट याच्यामध्ये सांगेन. आणि आणखीन पण तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारतच असता. तर आज साडी नाही आहे, आज ड्रेस आहे पिवळा. कारण साडी जर मी मला आज सजवत बसली असते ना, तर मला माझ्या माऊलीला सजवायला वेळच मिळाला नसता. त्यांना म्हणजे तुम्हाला व्हिडिओ बघताना ना 10 मिनिटाचा किंवा 5 मिनिटाचा तो भाग वाटत असेल, पण मी लिटरली मी 2 तास म्हणजे घालवले त्या गोष्टीसाठी की हे काढते घाल, ते काढ हे घाल, आता हे घालून बघू, आता ते करून बघू, असं करता करता मला त्याच्यातच 2 तास गेलेत. म्हणजे हे मी खरंच सांगते, म्हणजे असं काही तुम्हाला खूप मोठी गोष्ट करून सांगत नाही आहे. मी खरंच सांगते त्यात 2 तास गेले मला आज की कसं करू, पहिले गजरा लावू की पहिले हे लावू की पहिले ते घालू की आता काय घालू, असं सगळं चालू होतं माझ्या डोक्यात आज. पण ते त्यांनीच काय काय बुद्धी देत होते की असं कर, तसं कर, तसं कर. आणि मी तसं तसं करत गेली. आणि खूप 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 सुंदर स्वामी आज दिसत आहेत. खूप छान वाटतंय स्वामींमध्ये. मी आईचंच रूप बघते, खूप सुंदर दिसत आहेत. कोणाची नजरच नको लागायला स्वामींना, असंच म्हणेन मी. तर जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की कुलदेवतेची ओटी, कुलदेवीची ओटी आपण कशी भरायची आहे, काय काय घ्यायचं आहे, की म्हणजे काय काय लागतं सामान त्याच्यासाठी, आणि कशी कुलदेवतेची ओटी भरायची आहे. तर संध्याकाळी मी दिसेन तुम्हाला साडीमध्ये. तर चला आजचा व्हिडिओ इथपर्यंतच. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.